हेलो, गुड मॉर्निंग डियर चिल्ड्रन. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव सीन नमिताज ऍक्टिव्हिटीज विथ द हेल्प ऑफ पीपीटी. पीपीटीच्या माध्यमातून आपण नमिताच्या ऍक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. अगदी सकाळी 7 वाजेपासून तर टिल 11 o'clock, फ्रॉम 7 to 11 o'clock. परंतु पुन्हा त्याविषयी मी थोडीफार माहिती आपणास देतो. सो नमिता गेट्स अप ऍट 7 in the morning अँड ब्रशेस हर टीथ. नमिता ही सकाळी 7 वाजता उठते आणि आपले दात घासते. बिटवीन 7 and 8 शी डज हर हाऊस होल्ड वर्क. म्हणजेच 7 आणि 8 दरम्यान ती आपले घरगुती कामं करते. अँड शी ऑल्सो गोज थ्रू द न्यूज पेपर. आणि याच वेळेला ती आपलं वर्तमानपत्र देखील वाचते. बिटवीन 8 and 8:30 शी टेक्स अ शॉवर. म्हणजेच काय शॉवर? म्हणजेच काय? आंघोळ घेणे. तर ती 8 and 8:30 दरम्यान ती शॉवर घेते. बिटवीन 8:30 and 9 शी ईट्स हर ब्रेकफास्ट. तर ती ब्रेकफास्ट म्हणजेच काय? सकाळचा नाश्ता. तर ती 8:30 and 9 दरम्यान आपला सकाळचा नाश्ता करते. बिटवीन 9 and 10 शी अटेंड्स अ ड्रायव्हिंग क्लासेस. म्हणजेच काय? शी इज लर्निंग टू ड्राईव्ह अ कार. म्हणजेच ती गाडी शिकण्याकरिता 9 and 10 दरम्यान ती जाते. बिटवीन 10 and 10:30 शी पॅक्स हर लंच अँड गेट्स रेडी टू गो. म्हणजेच 10 and 10:30 दरम्यान ती आपला जो लंच आहे, लंच म्हणजेच काय? दुपारचं जे जेवण असतं ते ती पॅक करते आणि निघण्यास तयार होते. तर बिटवीन 10:30 and 11 काय करते आता ती? या दरम्यान शी ट्रॅव्हल्स टू हर ऑफिस. तर ती 10:30 to 11 दरम्यान ती आपल्या ऑफिसासाठी प्रवास करते. तर अशा प्रकारे आपण तिच्या ह्या ऍक्टिव्हिटीज 7 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत पाहिलेले आहेत.